नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आपण सर्वजण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची ही वाट आतुरतेने पाहत आहोत. आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचा जन्मदिवसाचा उत्सव आपण गणेश चतुर्थी म्हणून साजरा करतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता म्हणून गणपती बाप्पांची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात गणपती बाप्पांचा जन्म झाला होता. यावर्षी गणपती बाप्पांची स्थापना ही 7 सप्टेंबर शनिवार या दिवशी होणार आहे. या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरात होणार आहे. मित्रांनो, श्री गणेशाचे आगमन, स्थापना, त्याचप्रमाणे पूजा करताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घेताना कोणती मूर्ती घ्यावी, गणपती बाप्पांना घरी आणताना कोणत्या नियमांचं पालन करावं, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना कोणत्या दिशेला विराजमान करावं, म्हणजेच घरी आणल्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना कोणत्या दिशेला करावी आणि गणपती बाप्पांना घरी आणल्यानंतर प्रथम काय करावे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांबद्दलची सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्या अगोदर तुम्ही जर का माझ्या चॅनेलवर नवीन पहिल्यांदाच आलेला असाल तर असेच विविध माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना ही 7 सप्टेंबर 2024 या दिवशी करायची आहे. या दिवशी गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता. सर्वात अगोदर गणपतीची मूर्ती आणायला जाताना घराच्या बाहेर पडण्या अगोदर डोक्यावर पांढरी टोपी घालावी ही आपल्या हिंदू संस्कृतीची एक पारंपरिक पद्धत आहे. कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करताना डोक्यावर टोपी घालण्याची ही परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आणि बाप्पांसारखा पाहुणा आणताना या गोष्टीचे पालन तर आपण केलेच पाहिजे. गणपती बाप्पांना आणायला जाताना बरोबर एक तामन, एक घंटी, अक्षदा, गुलाल ह्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत. त्याचबरोबर एक पांढरा रुमाल देखील आपल्याला घेऊन जायचा आहे. याचबरोबर बघा, तुम्ही जर का गणपती मोठा आणणार असाल तर तुम्ही पाट बरोबर नेऊ शकतात, त्याचबरोबर मोठी प्लेटसुद्धा नेऊ शकतात. आणि जाताना अगोदर घरी गणपतीची, म्हणजे जिथे तुम्ही गणपतीची मांडणी करणार आहे तिथे तुम्ही गणपतीची तयारी ही अगोदर करून जावी, म्हणजे आल्यानंतर तुम्हाला गणपतीची स्थापना ही लगेच करायला इझी आणि सोपं जातं. यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा गणपती बाप्पा घेतो तेव्हा आपल्याला, जेव्हा आपण गणपती बाप्पा तिथून घरी आणायला घेतो तेव्हा त्या गणपतीच्या जागेवर आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे. अक्षदावर आपल्याला थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मग आपल्याला तो गणपती बाप्पा आपल्याला घरी आणायचा आहे. यानंतर बघा, गणपती बाप्पांना देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्याचबरोबर तिथल्या माणसांना किंवा तिथे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना आपल्यालासुद्धा हळदी कुंकू आपण लावायचं आहे. आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना घरी आणायचं आहे. गणपती बाप्पांना घरी आणताना कधीही गणपती बाप्पांना होगडं आणायचं नाही, म्हणजे त्यांचं तोंड हे आपल्याला एका रुमालाने झाकून हे घरी आणायचं असतं. गणपती बाप्पा आणताना नेहमी एक रुमाल बरोबर न्यायचा आहे आणि तो आपल्याला गणपती बाप्पांच्या तोंडावर टाकायचा आहे. आणि गणपती बाप्पा आणताना गणपती बाप्पा आपल्याला अशा पद्धतीने रुमालाने झाकून आणायचे आहे. आता गणपती बाप्पा खरेदी करताना आपल्याला कोणते नियम बघायचे आहे किंवा कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ते आपण पाहूया. गणपती बाप्पांची मूर्ती ही झाकूनच का आणावी, तर बघा, गणपती बाप्पांची मूर्ती ही अतिशय सुंदर आणि आकर्षक असते. अशा ह्या आकर्षक गणपती बाप्पांच्या मूर्तीवर लोकांच्या वाईट नजरा पडतात, त्याचबरोबर नकारात्मक प्रभाव पडतो. यासाठी गणपती बाप्पा आपल्याला हे झाकून आणायचे आहेत. गणपती बाप्पांना आणताना गणपती बाप्पाची तोंड हे समोर करून गणपती बाप्पा आपल्याला आणायचे आहे. गणपती बाप्पा आणताना आपल्याला एका हातात घंटी वाजवायची आहे आणि गणपती बाप्पा मोर्या असा जल्लोष करत आपल्याला गणपती बाप्पांना घरी आणायचं आहे. गणपती बाप्पांना आणायला जाताना शक्यतो पायात चप्पल घालू नये. गणपती बाप्पांना घरी आणल्यानंतर लगेच गणपती बाप्पांना घरात आणायचं नाही, तर गणपती बाप्पांना आपल्याला अगोदर दरवाजाच्या आपल्या घराच्या बाहेर उभं करायचं आहे. आणि गणपती बाप्पांना ज्यांनी आणलं आहे त्यांच्या देखील पायावर आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि आपल्याला तांदूळ हातात घेऊन आणि पाणी हातात घेऊन आपल्याला तांदूळ आणि पाण्याने गणपती बाप्पांना गणपती बाप्पांवरून ओवाळून टाकायचं आहे. आणि मग आपल्याला गणपती बाप्पांना घराच्या आतमध्ये घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना घरात आणल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या ठिकाणी, म्हणजे जिथे आपण गणपतीची स्थापना करणार आहोत तिथे ठेवू नये. गणपती बाप्पांना अगोदर एका बाजूला खाली एका आसनावर ठेवावे आणि शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची पूजा करून आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घेताना
ही पी ओ पी ऐवजी तुम्ही शॅडू मातीची निवडावी. बघा, पी ओ पीची मूर्ती ही पर्यावरणाला हानिकारक आहेच, त्याचबरोबर हे आपल्या भावनांशी सुद्धा खेळणारी आहे. यासाठी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती निवडताना ती पर्यावरणपूरक म्हणजे शाडू मातीची निवडावी, किंवा मग तुम्ही घरीसुद्धा शाडू मातीचा गणपती बनवून त्याची स्थापना करू शकतात. गणपती बाप्पांची मूर्ती ही शाडू मातीची निवडल्यामुळे ती पर्यावरणपूरक राहते आणि तिचं विसर्जन देखील आपल्याला करणं सोपं पडतं. पी ओ पीची जर का तुम्ही मूर्ती घेतली तर तुम्ही पाहू शकतात की जेव्हा आपण तिचे विसर्जन करतो तेव्हा नदीच्या काठावर तलावाच्या बाजूला बघा गणपती बाप्पांचे हात तुटलेले दिसतात, पाय तुटलेले दिसतात, किंवा गणपतीचं मुंडकवर आलेलं दिसतं, गणपती तरंगताना दिसतात. तर ही गणपतीची विटंबना आपल्याकडनं होते आणि गणपतीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही. तुम्ही जर का शाडू मातीची मूर्ती आणली आणि त्यांची स्थापना केली आणि बघा गणपती विसर्जनाच्या वेळी त्याचं विसर्जन देखील आपल्याला नीट करता येतं आणि यातून आपल्याला गणपती बाप्पांचं पावित्र्य देखील राखता येतं. जर तुमच्याही घरी गणपती बाप्पांचे आगमन होणार असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहेत. बाप्पाला घरी आणताना तुम्हाला ह्या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. गणेशाची मूर्ती विकत घेताना सर्वात आधी ती व्यवस्थित तपासून पाहावी. श्री गणेशाची तोंड कशी आहे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीची मूर्ती खरेदी करताना त्यांची सोंड कोणत्या हाताकडे वळलेली आहे ते पहावे. गणेशजींची सोंड नेहमी डाव्या हाताकडे वळलेली असावी. डाव्या बाजूला सोंड असलेल्या गणेश मूर्तीला वाममुखी गणपती असे म्हणतात. असे म्हटले जाते की वाममुखी गणपतीची पूजा करणे सोपे असते, तर उजव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतीची पूजा करताना विशेष नियमांचे पालन करावे लागते. म्हणजे बघा, डाव्या सोंडीचा गणपती जर का तुम्ही आणला तर त्याची पूजा करणे ही आपल्याला सोपी असते, आणि जर का उजव्या सोंडीचा गणपती असेल तर त्याचे पूजेचे नियम हे थोडे कडक असतात. बघा, उजव्या सोंडीचा गणपती हा काही खराब नसतो, पण त्याचे नियम हे कडक असतात. तेवढे नियम आपल्याकडनं पाळल्या जात नाही. यासाठी आपण गणेशाची मूर्ती खरेदी करताना ही नेहमी डाव्या सोंडीची मूर्ती असलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करायची आहे. यानंतर गणपतीची मूर्ती खरेदी करताना त्यांच्या हातात मोदक आहे की नाही याकडे लक्ष द्यावे. अशी मूर्ती घरात सुख समृद्धी आणते. गणेशाची मूर्ती खरेदी करताना त्या मूर्तीमध्ये गणेशाचे वाहन म्हणजेच उंदीरसुद्धा असले पाहिजे. हे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आणताना लक्ष देऊन तपासून म्हणजे बघून आणायची आहे. मूर्तीमध्ये उंदराची उपस्थिती ही खूप महत्त्वाची मानली जाते. गणेशाची मूर्ती ही खरेदी करताना ती कधीही उभी स्वरूपात खरेदी करू नये. नेहमी गणपती बाप्पांची मूर्ती ही बसलेल्या स्वरूपात आपल्याला खरेदी करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करत असताना आपल्याला हिंसक म्हणजे बघा, आता वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशनचे गणपती मिळतात, तर बाजूला वेगवेगळे त्यांच्या डिझाईनी असतात, काही ठिकाणी हिंसक प्राणीसुद्धा असतात, तर आपल्याला हिंसक प्राणी असलेले गणपती बाप्पांची मूर्ती ही अजिबात खरेदी करायची नाही आहे. गणपतीची मूर्ती घेताना ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे. म्हणजे कुठे तुटलेला चिरलेला गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला आणायची नाही. गणपती बाप्पांची मूर्ती घेतानाच आपण अगोदर त्यांचे हात पाय सोंड कान व्यवस्थित आपल्याला बघून, डोळे हे व्यवस्थित बघून आपल्याला मूर्ती मगच खरेदी करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती जेवढ्या प्राईजला असेल, जेवढ्या किमतीला असेल, तेवढ्या किमतीला आपल्याला घ्यायची आहे. म्हणजेच गणपती बाप्पांची मूर्ती घेताना आपल्याला तिचा भाव हा करायचा नाही आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ती एका व्यक्तीला उचलता आली पाहिजे, नेता आली पाहिजे आणि आणता आली पाहिजे अशी असावी. गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ती सुंदर आकर्षक आणि सोज्वळ असावी. याचबरोबर पिवळा पितंबर नेसलेली मूर्ती ही अतिशुभ असते. गणपती बाप्पांची मूर्ती घेताना ही तुटलेली भंगलेली घेऊ नये, कारण आपल्याकडे भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. गणपती बाप्पांच्या मूर्ती स्थापना तुम्ही ईशान्य दिशेकडे करू शकतात. आता ईशान्य दिशेला जर का जागा नसेल तर तुम्ही पूर्व पश्चिमकडे तोंड करून सुद्धा गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात. गणपतीची घरामध्ये स्थापना केल्यानंतर, गणपतीची स्थापना घरात झाल्यानंतर घरामध्ये कोणताही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी. गणपती बाप्पांना रोज अगदी साध्या भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला तरी चालतो. जर का तुम्हाला काही कारणास्तव गणपती बाप्पांची पूजा करता आली नाही तर तुम्ही तुमच्या शेजारील आजूबाजूच्या लोकांकडनं गणपती बाप्पांना रोज गणपती बाप्पांची आरती नैवेद्य करून घ्यावा. गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पांच्या विसर्जनाची घाई करू नये. तर ह्या काही गोष्टी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घेताना लक्ष देऊन आणायची आहे आणि त्याचप्रमाणे काही नियमसुद्धा आपल्याला हे गणपती बाप्पांची मूर्ती आणताना पाळायचे आहेत. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर का तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.